नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे आणि या भारत देशामध्ये अनेक खूप असे सण मोठ्या उत्साहाने थाटामाटात साजरे केले जातात. त्याचप्रमाणे जर बघायला गेलो तर दिवाळी असेल, गणेशोत्सव असेल, रमजान ईद असेल किंवा ख्रिसमस नाताळ आणि या व्यतिरिक्त प्रजासत्ताक दिन असेल, त्यानंतर असे विविध सण मोठ्या उत्साहाने आणि थाटामाटाने आपण अगदी मनोभावाने साजरे करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण अशाच एका सणाची माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ज्या सणाची माहिती घेणार आहोत त्या सणाचं नाव आहे बैलपोळा. तर विद्यार्थी मित्रांनो, बैलपोळा या नावावरूनच तुम्हाला समजलं असेल की बैलांचा सण म्हणजेच बैलपोळा. संपूर्ण वर्षभर आपल्या शेतामध्ये मालकासाठी राब राब राबणाऱ्या बैलांचा हा सण. तर विद्यार्थी मित्रांनो, या बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना संपूर्ण दिवसभर आराम असतो, त्यांना आंघोळ घातली जाते, त्यांना सजवलं जातं आणि या व्यतिरिक्त त्यांच्या आवडीचा पदार्थ देखील बनवला जातो आणि बैलांना शेतकरी आवडीनं हे पदार्थ खाऊ घालतात. तर अशा रीतीने अगदी छानसा अगदी थाटामाटात हा बैलपोळा सण शेतकरी आपल्या बैलांसाठी साजरा करतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आजच्या कवितेमध्ये एका बाजूला आपण आनंदाने मनोभावाने साजरा करणारा बैलपोळा हा सण याचं वर्णन देखील केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलो तर हे बैल संपूर्ण वर्षभर आपल्या मालकासाठी शेतामध्ये राब राब राबत असतात आणि आपल्या पाठींवर काठीचे असतील असुडाचे वळ हे बैल काय करत असतात, सोसत आपल्या शेतामध्ये काम करत असतात. तर या कवितेमध्ये एकंदरीत बैलपोळा हा सण कशा रीतीने साजरा केला जातो आणि संपूर्ण वर्षभर बैल कशा प्रकारच्या व्यथा सोसत असतात, सहन करत असतात यांचं सत्य चित्र आजच्या कवितेमध्ये कवींनी सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे बैलपोळा या सणाचं महत्त्व आणि बैलांची सद्यस्थिती यांचं वर्णन करणारी सुंदर अशी कविता आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या कवितेचं नाव आहे सण एक दिन. सण एक दिन. चालू आहे ना? तर विद्यार्थी मित्रांनो, कवितेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 38 या ठिकाणी दिलेल्या चित्रांचं तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे आणि त्यानंतरच आपण या कवितेला सुरुवात करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजची कविता आहे सण एक दिन आणि ज्यांनी कविता लिहिली अशा कवींचं नाव आहे कवी यशवंत. तर विद्यार्थी मित्रांनो, कवी यशवंत यांनी एका बाजूला संपूर्ण दिवसभरामध्ये बैलपोळा सण हा कशाप्रकारे साजरा केला जातो याचं वर्णन देखील केलेलं आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण वर्षभर बैल कशाप्रकारे आपल्या मालकासाठी संपूर्ण शेतामध्ये राब राब राबतात याच्या सद्यस्थितीचं वर्णन देखील आजच्या कवितेमध्ये केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सण एक दिन ही कविता पाहणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण पहिल्या दोन ओळी पाहूया. शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली, चढविल्या झुली ऐने दार. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी म्हटलेलं आहे शिंगे रंगविली. तर विद्यार्थी मित्रांनो, बैलपोळा या सणाच्या दिवशी जे शेतामध्ये राब राब राबतात अशा या बैलांचा हा सण आहे आणि या सणाच्या दिवशी शेतकरी बांधव आपल्या घरामध्ये जे बैल आहेत त्या बैलांना अगदी छानशी सकाळ सकाळ आंघोळ घातलेली आहे आणि त्यांच्या शिंगांना वेगवेगळे असे छानसे रंग त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली. आणि अशा प्रकारे या बैलांच्या शिंगांना रंग लावलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की लग्नामध्ये नवरदेव जशा प्रकारे आपल्या मस्तकाला बाशिंग बांधतो अशाच प्रकारे या शेतकऱ्याने आपल्या बैलांसाठी वेगवेगळी शोभिवंत बाशिंगे बनवलेली आहेत आणि अशा प्रकारे बैलांच्या शिंगांना रंग लावलेला आहे आणि त्यांच्या कपाळाला छानशी अगदी सुंदर अशी बाशिंग या ठिकाणी बांधलेली आहेत असं या पहिल्या ओळींमध्ये सांगितलेलं आहे. पुढे बघा काय म्हटलंय, चढविल्या झुली ऐने दार. तर विद्यार्थी मित्रांनो,
पहिला शब्दार्थ आलेला आहे तर काय आहे झुली। तर या ठिकाणी झुली म्हणजेच काय तर विद्यार्थी मित्रांनो अगदी छानस रंगीत असं वस्त्र या बैलांच्या पाठीवरती टाकलेलं आहे आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे झुली असं म्हटलेलं आहे। आणि पुढे एक शब्द आलेला आहे तो म्हणजेच ऐनेदार। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नवीन शब्दार्थ आहे ऐनेदार। तर ऐना म्हणजेच काय आरसा। तर विद्यार्थी मित्रांनो अगदी छानस रंगीत असं वस्त्र म्हणजेच छानशा रंगीत अशा झुली या बैलांच्या पाठीवर टाकलेल्या आहेत आणि त्या झुलीवरती अगदी छोट्या छोट्या आकाराचे आरसे देखील आहेत आणि म्हणून इथे काय म्हटलेलं आहे शिंगे रंगविली बाशिंगे बांधली चढविल्या झुली ऐनेदार। म्हणजेच अगदी छोटे छोटे आरसे लावलेले या झुली अगदी छान आणि सुंदर दिसत आहेत आणि या झुली या बैलांच्या अंगावरती बैलपोळ्याच्या दिवशी टाकलेल्या आहेत आणि अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी पहिल्या दोन ओळीमध्ये आलेलं आहे। तर पुढची ओळ पाहूया राजा परधन्या रतन दिवाण वजीर पठाण तुस्त मस्त। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दुसरा शब्दार्थ आलेला आहे तुस्त। तर तुस्त म्हणजेच अगदी समाधानी। तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जशी नावं असतात तसे शेतकरी आपल्या बैलांना देखील नावं ठेवत असतात आणि म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे राजा परधन्या रतन दिवाण वजीर पठाण अगदी तुस्त मस्त। तर अशा प्रकारे ह्या शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना राजा असेल परधन्या असेल रतन असेल दिवाण असेल पठाण असेल अगदी अशी छान छान मजेशीर नावं त्यांच्या आवडीप्रमाणे ठेवलेली आहेत आणि हे जे बैल आहेत ते अगदी तुस्त मस्त म्हणजेच अगदी संतुष्ट या बैलपोळ्याच्या दिवशी आपल्याला पाहायला दिसत आहेत किंवा पाहायला मिळत आहेत असं या ठिकाणी वर्णन आलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या ओळींमध्ये काय सांगितलेलं आहे की बैलांना दिलेली जी नावं आहेत त्या नावांचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे आणि अशा प्रकारे बैलपोळ्याच्या दिवशी अगदी बैल देखील अगदी तुस्त मस्त अगदी संतुष्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत असं कवी आपल्याला या ठिकाणी सांगत आहेत। विद्यार्थी मित्रांनो पुढील ओळी पाहूया वाजंत्री वाजती लेझिम खेळती मिरवितने ती बैलां लागी। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पुढचा शब्दार्थ आलेला आहे वाजंत्री। वाजंत्री म्हणजेच वेगवेगळी वाद्य वाजवणारे। तर विद्यार्थी मित्रांनो बैलपोळ्याच्या दिवशी वाजंत्री म्हणजेच वेगवेगळी वाद्य वाजवणारे जे वाद्यंत्री असतात त्यांनाच काय म्हटलेलं आहे वाजंत्री असं म्हटलेलं आहे आणि अशा प्रकारे ह्या बैलपोळ्याच्या दिवशी हे वाजंत्री वेगवेगळी वाद्य वाजवत आहेत आणि त्याचबरोबर लेझिम देखील खेळलं जात आहे। तर विद्यार्थी मित्रांनो या बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी किंवा त्यांची मुलं असतील लेझिम त्या ठिकाणी खेळत आहेत। तुम्हाला माहिती आहे लेझिम हा नृत्य प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप अगदी प्रसिद्ध आहे। तर असाच हा लेझिमचा नृत्य प्रकार त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पुढे बघा काय म्हटलंय मिरवित नेती बैलांलागे आणि विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ह्या बैलपोळ्याच्या दिवशी संपूर्ण गावातून ह्या बैलांची मिरवणूक काढली जात आहे आणि या मिरवणुकीमध्ये वाजंत्री वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य वाजवत आहे आणि त्याचबरोबर गावातील इतर मंडळी लेझिम नृत्य खेळत आहेत आणि अशा प्रकारे संपूर्ण दिवसभर त्या बैलपोळा या सणाचा आनंद अगदी उत्साहामध्ये त्या ठिकाणी साजरा होत आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे पहिल्या ओळींमध्ये अगदी संपूर्ण बैलपोळा हा सण कशा रीतीने शेतकरी बांधव साजरा करतात याचं सुंदर वर्णन या ठिकाणी केलेलं आहे। पुढच्या ओळी पाहूया दुलदुलतात कुणाची वशिंडे काही बाण खोंडे अवखळ। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक शब्दार्थ आलेला आहे जो पाचवा शब्दार्थ आहे ते बघा वशिंडे। तर विद्यार्थी मित्रांनो वशिंडे म्हणजेच बैलांच्या मानेच्या पाठीमागे जो उंच असा भाग असतो त्यालाच काय म्हटलेलं आहे वशिंडे। तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे बैलांची मिरवणूक निघालेली आहे आणि या मिरवणुकीमध्ये दुलदुलतात म्हणजेच हलताना दिसतात। तर बैलांच्या मानेच्या पाठीमागे जो उंच असा भाग आहे तो आपल्याला या मिरवणुकीमध्ये हलताना दिसत आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणून इथे काय म्हटलेलं आहे दुलदुलतात कुणाची वशिंडे। तर वशिंडे म्हणजेच
बैलांच्या पाठीमागे मानेच्या पाठीमागे असणारा उंच असा भाग म्हणजेच वशिंडे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो पुढील ओळी बघूया। काही बाण खोंडे अवखळ, तर या ठिकाणी शब्दार्थ आलेला आहे। तर सहावा शब्दार्थ आहे बाण, तर बाण या शब्दाचा अर्थ होतो खोडकर। आणि तर बाण या शब्दाचा अर्थ होतो खोडकर। आणि पुढचा शब्दार्थ आहे खोंडे, खोंडे म्हणजेच तरुण बैल। तर या तरुण बैलांनाच या ठिकाणी खोंडे म्हणतात आणि बांड म्हणजेच अगदी खोडकर। आणि या ठिकाणी अवखळ, अवखळ हा शब्द आलेला आहे। तर अवखळ म्हणजेच चपळ। तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे या मिरवणुकीमध्ये जे बैल चालत आहेत आणि त्यांच्या मानेच्या पाठीमागे जो उंच असा भाग आहे त्याला वशिंडे म्हटलेला आहे। आणि त्यानंतर काही बाण, बाण म्हणजेच या ठिकाणी खोडकर बैल असं या ठिकाणी वर्णन आलेलं आहे। तर खोंडे, खोंडे म्हणजेच काही तरुण बैल देखील या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। आणि या ठिकाणी अवखळ, अवखळ म्हणजेच अगदी चपळ बैल या ठिकाणी अगदी त्या बैलांचं वर्णन केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो परत पाहूया, वशिंडे म्हणजेच बैलांच्या मानेच्या मागे उंच असा असणारा भाग म्हणजे वशिंडे, बाण म्हणजेच खोडकर, खोंडे म्हणजे तरुण बैल आणि अवखळ म्हणजेच अगदी चपळ असे जे बैल आहेत ते बैल या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे। तर अशा प्रकारे शेतकरी बांधव या बैलांचा बैल पोळा हा सण उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत आहेत। पुढच्या ओळी बघा। कुणाच्या शिंगांना बांधियले गोंडे, हिरवे तांबडे शोभिवंत। तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे बैलपोळा या सणाच्या दिवशी बैलांच्या शिंगांना या शेतकऱ्यांनी अगदी वेगवेगळ्या रंगाचे, त्यामध्ये हिरवा रंग असेल, तांबडा म्हणजेच लाल रंग असेल, त्या रंगाचे अगदी छोटे छोटे मजेशीर गोंडे या शिंगांना, या बैलांच्या शिंगांना बांधलेले आहेत। आणि अशा तऱ्हेने अगदी छान असे बैल त्यावेळी पाहायला मिळत आहेत। आणि अशा प्रकारे हे गोंडे कसे दिसत आहेत, शोभिवंत म्हणजे सुंदर दिसत आहेत असा या ओळींचा अर्थ होतो। तर विद्यार्थी मित्रांनो पुढच्या ओळी पाहूया। वाजती गळ्यात घुंगरांच्या माळा, सण बैल पोळा आयसा चाले। आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहायला गेलात तर बैलांना छानसं रंगवलेलं आहे, त्यांच्या शिंगांना रंग लावलेला आहे, अंगावर आयनेदार म्हणजे ज्याला छोटे छोटे आरसे लावलेले आहेत अशा झुली टाकलेल्या आहेत, तर तसेच त्याच्या शिंगांना अगदी छानसे गोंडे देखील लावलेले आहेत। आणि त्याचबरोबर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, बैलांच्या गळ्यात घुंगरांच्या माळा, अगदी घुंगूर, तुम्हाला माहिती आहे की छुनछुन असा आवाज येतो त्या घुंगरांचा, तर अशा घुंगरांच्या माळा देखील बैलांच्या गळ्यात अगदी व्यवस्थितरित्या लावलेल्या आहेत। आणि अशा प्रकारे ह्या बैलांना संपूर्ण गावातून अगदी मिरवत नेत आहेत, त्यांची मिरवणूक काढत आहेत, त्याचबरोबर वाजवणारे वाजंत्री जे आहेत ते वाद्य वाजवत आहेत, गावातील मंडळी लेझिम खेळत या बैलांची मिरवणूक काढत आहेत। आणि अशा प्रकारे संपूर्ण दिवसभर ह्या बैलांचा बैलपोळा हा आनंदात उत्साहात साजरा होत आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बैलपोळा या सणाचं वर्णन अभ्यासलं, परंतु यानंतर आपण बैलांची संपूर्ण वर्षभरामध्ये जी सद्यस्थितीचं जीवन असतं त्यांचा आपण पुढे अभ्यास करणार आहोत। पुढच्या ओळी पहा। झुलींच्या खालती काय नसतील, आसुडांचे वळ उठलेले। तर विद्यार्थी मित्रांनो या बैलांना बैलपोळ्याच्या दिवशी अगदी छानच सजवलेलं आहे, पण जर आपण त्या झुलीखाली उघडून बघितलं तर आपल्याला काय पाहायला मिळतील, आसुडांचे वळ। या ठिकाणी अगदी सातवा शब्द आहे, तर काय म्हटलेलं आहे, आसूड। आसूड या शब्दाचा अर्थ काय होतो, चाबूक। तरी विद्यार्थी मित्रांनो हे बैल संपूर्ण वर्षभर मालकाकडून काठीचे असतील आणि आसुडाचे वळ मार खात खात हे शेतामध्ये काम करत असतात। आणि म्हणून या ठिकाणी म्हटलंय, जर आपण त्या झुळी उघडून पाहिल्या तर आपल्याला काय पाहायला मिळतील, आसुडांचे वळ पाहायला मिळतील असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि म्हणूनच या ठिकाणी म्हटलेलं आहे, झुलींच्या खालती काय नसतील, आसुडांचे वळ उठलेले।
तर आपल्याला या झुलीखाली आसुडांचे वळ उठलेले पाहायला मिळतील. म्हणजे अगदी एक दिवस जरी आनंदाचा असेल तर हे बैल संपूर्ण वर्षभर अगदी पाठीवरती आसुडांचे फटके मार घेत हे जीवन जगत असतात असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण कवितेच्या उत्तरार्धात आलेलो आहोत, तर पुढे बघूया. आणि पुटतील उद्याही कडाड ऐसेच आसूड पाठीवर. विद्यार्थी मित्रांनो, आणि या ठिकाणी कवी म्हणतात की या बैलपोळ्यांमध्ये जे बैल आनंदाने अगदी सजून थाटामाटात मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत त्यांच्या जर तुम्ही झुली उघडून पाहिला तर तुम्हाला त्या ठिकाणी वर्षभर जे आसुडाचे फटके किंवा ज्यांच्या पाठीवर जे वळ उठलेले आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, अगदी पाहायला मिळतीलच असे नाही, तर विद्यार्थी मित्रांनो, जरी हा बैलपोळा सण हा एक दिवसाचा असला तरी हे यापुढे देखील किंवा यानंतर देखील या बैलांच्या पाठीवर आसुडांचे चापकांचे वळ हे उठतच राहणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी शब्द आलेला आहे आणि पुटतील उद्याही कडाड. आणि अशाच प्रकारे हा सण निघून गेला तर यानंतर देखील बैलांची तीच अवस्था राहणार आहे. पुन्हा शेतातील काम आणि पुन्हा चापकांचे आसुडांचे वळ हे बैलांच्या पाठीवर पडतच राहणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी कवी म्हणतात ऐसेच आसूड पाठीवर. आणि म्हणून हा बैलफळा हा एकच दिवस साजरा केला जातो आणि वर्षभर ह्या बैलांच्या पाठीवरती अगदी ओझं खूप असतं आणि खूप कामं खूप कष्ट ह्या बैलांना करावी लागतात. आणि म्हणून हे बैल वर्षभर आसुडांचे वळ सोसत सोसत अगदी मेहनतीचं काम अगदी प्रामाणिकपणे या शेतामध्ये करत असतात. पुढे बघा. जरी मिरविती परी धन्या हाती वेसणी असती घट्ट पहा. तर विद्यार्थी मित्रांनो, जरी मिरविती परी धन्या हाती, तर या ठिकाणी शब्द आलेला आहे धन्या. तर धन्या म्हणजेच कोण? या बैलांचा मालक. जरी हा बैलांचा मालक बैलपोळ्याच्या दिवशी अगदी थाटामाटात या बैलांना मिरवत असेल तरी देखील या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बघा, वेसणी असती घट्ट पहा. तर या ठिकाणी नववा शब्द आलेला आहे वेसणी किंवा वेसण. तुम्हाला माहिती आहे की बैलांच्या नाकामध्ये जी रस्सी किंवा जी दोरी बांधलेली असते त्याला काय म्हणतात? वेसण असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या नाकाला अगदी होल पाडून किंवा छोटंसं छिद्र पाडून ती दोरी त्यांच्या नाकातून अगदी कानापर्यंत मानेला बांधलेली असते जेणेकरून बैल पळून जाऊ नये म्हणून ती वेसण ती दोरी बांधलेली असते. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे जरी संपूर्ण दिवसभर बैलांचा सण देखील असला तरी ही वेसण ही जी दोरी आहे ही आपल्या धन्याच्या हाती म्हणजेच आपल्या मालकाच्या हाती असते. म्हणजेच हा बैलपोळा सण हा एका दिवसासाठी असतो आणि या सणाच्या दिवशी देखील ती वेसण ह्या धन्याच्या हाती म्हणजे त्या बैलाच्या मालकाच्या हाती तुम्हाला पाहायला मिळेल असं ह्या बैलांचं जे वर्णन आहे म्हणजे त्यांचं जे जीवन आहे त्या सद्यस्थितीचं वर्णन कवींनी या कवितेत केलेलं आहे. आता शेवटच्या ओळी पाहूया. जरी झटकली जराशी ही मान तरी हे वेसण खेचतील. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे म्हटलेलं आहे जरी झटकली जराशी ही मान तरी हे वेसण खेचतील. म्हणजे जरी बैलपोळ्याचा सण हा बैलांचा देखील असला त्यांना अगदी छानसं गावातून मिरवत देखील नेत असले तरी या बैलांच्या नाकामध्ये जी बांधलेली वेसण आहे ती वेसण म्हणजे ती दोरी ह्या मालकाच्या हातात असते. आणि जरीही बैलांनी या मिरवणुकीमध्ये जराशी जरी मान हलवली तरी हे मालक या बैलांचा जो धनी आहे ते काय खेचतील? वेसण म्हणजे ती दोरी खेचतील आणि या बैलांना आपल्या नियंत्रणात आणतील असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि पुढे शेवटी जाता जाता म्हटलेलं आहे सण एक दिन. बघा विद्यार्थी मित्रांनो, सण एक दिन बाकी वर्षभर ओझे मरमर ओढायचे. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे सण एक दिन बाकी वर्षभर ओझे मरमर ओढायचे. आणि म्हणूनच या ठिकाणी म्हटलेलं आहे बैलपोळा सण एका दिवसाचाच असतो आणि बाकी वर्षभर अगदी संपूर्ण वर्षभर हे बैल आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या मालकाच्या हाताखाली मरमर ओझे वाहत असतात आणि चापकांचे आसुडांचे फटके खात आपलं संपूर्ण आयुष्य जीवन जगत असतात. आणि म्हणूनच जरी सण हा एक दिवसाचा असला तरी संपूर्ण आयुष्यभर मरमर असं जीवन किंवा ओझे वाहून फटके खाऊन असं अगदी कठीण परिस्थितीचं जीवन हे जनावरे म्हणजेच हे बैल जगत असतात. आणि अशा सद्यस्थितीचं वर्णन या ठिकाणी आजच्या कवितेमध्ये सण एक दिन या कवितेमध्ये केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो,
अशा प्रकारे आजच्या कवितेमध्ये सण एक दिन या कवितेमध्ये कवी यशवंत यांनी एका दिवसामध्ये बैलांना कशा प्रकारे सजवलं जातं, त्यांना कशा प्रकारे त्यांची वर्तणूक केली जाते, त्यांना गावातून मिरवलं जातं याचं वर्णन देखील केलेलं आहे. आणि त्याचबरोबर जरी हा सण एक दिवसाचा असला तरी तो फक्त एकच दिवस त्या बैलांची काळजी घेतली जाते, त्यांना गोडधोड खाऊ घातलं जातं, परंतु संपूर्ण वर्षभर हे बैल अगदी शेतामध्ये मरेस्तो जीवन जगत असतात याचं सद्यस्थितीचं वर्णन या कवींनी आजच्या कवितेमध्ये केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या तासिकेला आपण सण एक दिन या कवितेचा अभ्यास केला. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर तुम्हाला मी दिलेलं प्रस्तुत वाक्य आणि ह्या शब्दार्थांचं सुंदर हस्ताक्षरात लेखन देखील करायचं आहे. आणि त्याचबरोबर या कवितेचं सुंदर हस्ताक्षरात लेखन करायला विसरायचं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण सण एक दिन या कवितेचे वाचन व स्पष्टीकरण या घटकाचा अभ्यास केला.